करून मिसिंग जुवेनाईल मिसिंग मायनर्स जे आहे त्यांना अटक करायसाठी त्यांना ट्रेस करण्यासाठी त्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे. कोणकोणते क्रिमिनल्स हे टॉप 20 क्रिमिनल्स वेगवेगळे पोलीस स्टेशन हद्दीत राहत असतील त्यांना आयडेंटिफाई करून त्यामध्ये कोणकोण एनपीडी आणि मोका अंतर्गत कारवाईसाठी पात्र आहे ती पण मोहीम आजपासून सुरू करण्यात येत आहे. हो आता या मोहिमाबद्दल आणखी काही जे विशेष एक आहे महिलांचे सुरक्षाचे विषयावर जे मागचे वर्ष 2021 आणि 22 जे कोणी विक्टिम्स होते रेप्सचे किंवा मॉलेस्टेशन्सचे त्यांचे घरी पोलीस महिला पोलीस अधिकारी भेट देतील आणि त्यांना प्रत्यक्ष परत काही त्रास किंवा अडीअडचणी आहे का आणि त्यांना मनोधैर्य योजनामध्ये लाभ भेटला का आणि नाही भेटला तर त्याचे काय कारण होते त्याचे शोध करण्यासाठी ही ती पण एक मोहीम आजपासून सुरू करण्यात येत आहे. तसेच NDPS म्हणजे ड्रग पेडलिंग आणि ड्रग कन्झम्पशन आणि अवैध दारू या विषयावर पण आम्ही मोहीम सुरू करत आहे. वाहतुकीचे दृष्टिकोनातून ही खरी गोष्टी आहे की आत्ता बारिशचे मौसममध्ये विशेष करून शहरात कंजेशन वाढलेली आहे आणि वेगवेगळे हॉटस्पॉट्स बनलेले आहे याचे आमचे लक्षात आलेली आहे. याचे असे प्रकारचे सर्व स्पॉट्सचे मॅपिंग वाहतूक विभाग आणि लोकल पोलीस स्टेशनद्वारा करण्यात आलेली आहे आणि चार हेड्समध्ये जसे पॉटहोल्समधून होणारे ट्रॅफिक कंजेशन किंवा वॉटर लॉगिंगमधून होणारे ट्रॅफिक कंजेशन्स किंवा जंक्शन डिझाईनमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे होणारे ट्रॅफिक कंजेशन किंवा जिथे डेव्हलपमेंट वर्क चालू आहे आणि जिथे तिथे रस्ता बंद आहे आणि तिथे होणारे कंजेशन याचे सर्व एरियाजचे मॅपिंग करण्यात आलेली आहे आणि आजपासून वाहतूक विभागासोबत स्थानिक पुलिस तिथे बंदोबस्त लावून तिथे जे पीक वल्नरेबल आवर्स आहे त्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही मोहीम सुरू करत आहे. ही पूर्ण एरियाजचे COC कंट्रोल अँड कमांड सेंटरमध्ये मॅपिंग करून स्क्रीनवर ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून कंट्रोल रूमला पण इमिजिएटली समजेल की कुठे कशा अशा प्रकारचे जॅम होत आहे आणि करेक्टिव्ह स्टेप्स घेणे आहे. पंधरा ऑगस्ट निमित्ताने प्रत्येक वर्षीप्रमाणे एक इम्पॉर्टंट इव्हेंट आहे एक इम्पॉर्टंट डे आहे देशासाठी आणि व्हल्नरेबल असतेच. आमचे नेहमीप्रमाणे बंदोबस्त सर्व जे काही व्हायटल इन्स्टॉलेशन आणि जे आवश्यक ठिकाण आहे तिथे बंदोबस्त वाढवण्यात आलेली आहे. सर आजकाल पाहण्यात येतं की मॅक्सीसारखे जे रिक्षा आहे आणि जे थ्री व्हीलर्स आपले जे नेहमीचे ॲटो रिक्षा आहेत कुठे पण मनमानी पद्धतीने हे लोक म्हणजे टर्निंग घेतात जाम करतात जिथे स्टॉपर लावायला पाहिजे तिथे लावत नाही त्याच्यामुळे वाहतुकीचा भरपूर कोंडा होतो. म्हणजे बर्डी स्पॉट मेन बिलाडी चौक आहे नाशिर आणि चौक असे बरेच स्पॉट्स आहेत की जिथे अडथळे निर्माण करतात आपलं बर्डीवरचं जे इंटरेक्शन जे आहे नक्कीच. ऑटो रिक्षा ड्रायव्हर्सचे डिसिप्लिनिंग मोहीम पण आम्ही नक्कीच लवकरात लवकर सुरू करू. असे सांगणे बरोबर नाही. एका काही काही ठराविक इन्सिडेंट्स असू शकते ज्यामध्ये FIR दाखल होत नसतील त्यामध्ये विशेष करून जे इकॉनॉमिक ऑफेन्सेस असते ते सिव्हिल डिस्प्यूट आहे की क्रिमिनल डिस्प्यूट आहे त्यामध्ये क्रिमिनल कल्पेबिलिटी दिसतील तरच गुन्हा दाखल होतो त्यामध्ये कधीकधी इश्यूज येच येऊ शकते. कोर्टाला पावर आहे कोर्ट FIR दाखल करायचे त्यांचे जे अधिकार आहे ते अधिकार आहे ते आदेश देऊ शकते परंतु अशा मोठ्या प्रमाणात FIR दाखल होत नाही असे सांगणे उचित होणार नाही. काही अपवादात्मक परिस्थिती एक दोन असतील जिथे हे प्रकरण येत असतील परंतु गुन्हा दाखल होत नाही असं सांगणे बरोबर नाही. आणि
जुलाईचे जर फिगर आम्ही क्राईमचे बघितले तर जुलाईमध्ये इनफॅक्ट ओवरऑल क्राईम फिगर्स जर आपण जुलाईचे इंडिव्हिज्युअलीचे बघितले तर ओवरऑल मागचे वर्षीचे तुलनेत मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. परंतु एक गोष्टी खरी आहे की लास्ट वीक जुलाईमध्ये म्हणजे एक लास्ट 5-10 दिवस जुलाईमध्ये आणि 3-4 दिवस ऑगस्टमध्ये काही ठराविक रॉबरीचे आणि चेन स्नॅचिंगचे इन्सिडेंट्स घडले होते. ते काही विशिष्ट परिसर गिट्टीखदान बजाजनगर आणि काही नंदनवन आणि हुडकेश्वर परिसरात काही इन्सिडेंट्स घडले होते खरे आहे. ती गँग्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे, काही गँग्स डिटेक्ट पण करण्यात आलेली आहे. ही ओवरऑल इन्सिडेंट्सची फिगर्सप्रमाणे कमी आहे. परंतु हे जे गँग कधीकधी उद्भवतात त्यांना कायद्याची वचक दाखवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आमची प्रयत्न असते. कारण आमची भूमिका हेच आहे की डिटेक्शन इज द बेस्ट प्रिव्हेंशन. आणि डिटेक्ट करण्यासाठी आता गिट्टीखदानचे काही प्रकरण डिटेक्ट करण्यात आलेली आहे. आणि नक्कीच जे एक ट्रेंड 5-7 दिवस जे स्ट्रीट क्राईम्सचे प्रॉपर्टी ऑफेन्सेसची झाली होती त्यामध्ये आत्ता इमिजिएटली त्यावर स्टेप्स घेण्यात आलेली आहे आणि आत्ता कमतरता दिसते. जे गिट्टीखदानचे जे प्रकरण ज्यामध्ये आरोपी अरेस्ट करण्यात आलेली आहे ज्यांचे सहभाग अंदाजन 5-6 अशा प्रकरणमध्ये होता त्यांचे खरी गोष्टी आहे की रिकॉर्ड होता, काही एकाद गुन्हे होते त्यांच्यावर. परंतु अशा काही ऑर्गनाइज्ड गँग होता अशा दिसून येत नाही. काही स्पेसिफिक वाईसेस काही त्यांचे बॅड हॅबिट्समुळे त्याने पैशाची गरज असल्यामुळे त्यांनी हे करत होते. गँग साइड अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की ते ट्रेंड आता रिव्हर्स झालेली आहे. ओवरऑल फिगरमध्ये परंतु वर्षाचे असतील किंवा जुलै महिन्याचे पण असतील यामध्ये ओवरऑल वाढलेले आहे अशा सांगता येणार. ही हिस्टॉरिकली ही फिगर आहे की काही एरियाज जे हुडकेश्वर असतील किंवा जरीपटका असतील ही HBTC इन्फेक्टेड आहे. त्याचप्रमाणे यावर्षी पण HBT मोठ्या संख्येने त्या परिसरात घडत आहे. परंतु आपल्याला जर घरपोडीचे पण कंपॅरेटिव्ह फिगर्स बघितले तर त्यामध्ये पण कमतरता मागचे वर्षीचे तुलनेत आहे. आणि यावर्षी विशेष करून डिटेक्शन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आणि लोकांच्या प्रॉपर्टी परत करण्यात येत आहे. हुडकेश्वर असतील किंवा अजनी असतील किंवा जरीपटका असतील मेजर डिटेक्शन्स करण्यात आलेली आहे. आणि विशेष हे HBTs पण जुलैमध्ये आणि आत्ता ऑगस्टमध्ये डिक्लाइनिंग ट्रेंडवर आहे. काही महिन्या मार्च आणि एप्रिल आणि मेमध्ये थोडा जास्ती HBTचे प्रकार घडला होता आणि ते इमिजिएटली पोलिसांचे टार्गेटवर हे HBTs आला होता. HBTs किंवा मोटर व्हेकल थेट्स आणि त्याबद्दल उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे. ट्रेंड रिव्हर्स झालेली आहे. CCTV कॅमेराज काही विकास कामानिमित्ताने काही कॅमेराज काही काही परिसरातून शिफ्ट करण्याची विषय होती. ते संबंधितांची ऑलरेडी चर्चा झालेली आहे. जरीपटकाची भौतिक CCTV कॅमेराज आता सुरू झाली असतील किंवा लवकरात लवकर सुरू होईल. मैंने जैसा बताया वाइटल इंस्टॉलेशंस की सिक्योरिटी हमेशा ही हमारे लिए प्रायोरिटी पे रहती है और हम पीरियोडिकली उसकी थ्रेट असेसमेंट करते रहते हैं और उसको ध्यान में रख के आवश्यक प्रमाण में कदम उठाई जाती है. पूरी तरीके से शहर में जो भी एरियाज वल्नरेबल हैं या एरियाज जो हायर फुटफॉल के हैं उस पर हम पूरी तरीके से दक्ष है. साथ साथ हमारी QRT कमांडोज टीम पूरी तरीके से हाई अलर्ट पे है. अभी आज भी अमृत महोत्सव के उसमें हम एक अभी इसके बाद आप एक हमारे QRTs की डेमो भी हम अभी ऑर्गेनाइज किए हैं. QRT की पूरी एक्सेस पूरी तरीके से हम सुसज्ज और तैयारी स्थिति में हैं. त्या प्रकरणाचे तपास CBI कडे असल्यामुळे आणि ते प्रकरणमध्ये न्यायालयीन
काही प्रकरण सुरू असल्यामुळे त्याबद्दल मला टिप्पणी करणे योग्य होणार नाही. डेफिनेटली ती एक एरिया ऑफ कन्सर्न आहे आणि म्हणून सायबर अवेअरनेस कॅम्पेन हे स्कूल्स आणि कॉलेजेस आणि सोशल मीडियाच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. कारण प्रत्येक विक्टिम्स म्हणजे मी पण बरेचसे विक्टिम्सला भेटत असतो, कधीकधी म्हणजे विक्टिम्सला पण हे रिअलायझेशन असते की त्यांनी कसे काय असा प्रकारचे प्रलोभनला बळी पडला. म्हणून एक सेन्सिटिव्हिटी आणि OTP शेअर करण्यामध्ये किंवा पैसे ट्रान्झॅक्ट करण्यामध्ये काय काळजी घेणे आवश्यक आहे आणि इझी रिटर्न हायर रेट ऑफ रिटर्न याचे बळी न पडण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच एक अवेअरनेस कॅम्पेन आणखी होणे गरजेचे आहे. डिटेक्शनचे विषय असतील तर आम्ही टार्गेटेड केसेसला डिटेक्शन करण्यासाठी मोहीम राबवतच आहे. जशा एका गँगला आम्ही गुवाहाटीवरून पकडून काही दिवसापूर्वी आणले होते आणि वेगवेगळे असे प्रकारचे क्रिप्टो करन्सी विरुद्धचे प्रकरणामध्ये बरेचसे प्रकरण सुओमोटो गुन्हा दाखल करण्यात आली. बोथ यामध्ये डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन सॉरी डिटेक्शन आणि अवेअरनेस म्हणून प्रिव्हेन्शन हे दोन्ही गरजेचे आहे. त्याबद्दल आम्ही नक्कीच आणखी जोराने प्रयत्न करू. उसके बारे में तपास अभी शुरू है और बाकी डिटेल्स ऑलरेडी आपको पहले ब्रीफ किया गया है प्रेस नोट में भी. उसके अलावा अभी फिलहाल कुछ ओपन फोरम में डिस्कस करने के लायक अभी फिलहाल कुछ नहीं है, पर हम उसको वर्कआउट कर रहे हैं. क्राइम चे फिगर्स बघून आपल्याला लक्षात येईल की कोणताही हेडमध्ये क्राइम्स वाढत नाही. पोलीस पेट्रोलिंग आणि इतर सर्व उपाययोजना योग्य रीत्याने सुरू आहे. बताता हूँ अलग से. देखिए इंडिविजुअल केसेस जैसे मैंने बताया 70% डिटेक्ट हुआ है, 30% अनडिटेक्ट है. इंडिविजुअल केसेस के बारे में अभी डिस्कस करके मतलब नहीं है, लेकिन ये फैक्ट है कि ये केस जिसके बारे में आप बोल रहे हैं वो अनडिटेक्ट है और उसके बारे में एक विशेष टीम भी लगाई गई है. उसमें प्रयत्न शुरू है परंतु अभी तक सक्सेस तो उस केस में नहीं मिला. लेकिन इस प्रकार के जो इंसिडेंट्स हैं, जो गंभीर HBTs हो या गंभीर रॉबरीज हो या चेन स्नैचिंग्स हो, ये ऑलवेज हमारे लिए डिटेक्ट करना प्रायोरिटी पे रहता है और हम उसकी गिरोबिड़ी आढ़ावा लेते रहते हैं. सर आरपी नगर वाला केस, बच्ची वाला केस. ऐसी कोई वो नहीं है. ये जो इंटरनेट घर के बात हुआ ना, ये बच्ची वाला जादू टोना वाला बच्ची वाले केस में मैं ये बता दूं कि पूरी तरीके से ये इंटरनल फैमिली की इशू थी. इस प्रकार की बच्ची को टॉर्चर की जा रही है, ये किसी प्रकार की सूचना पुलिस के पास नहीं थी. इसमें जब ये पता चला हॉस्पिटल में, जब ये पता चला कि ये इंसिडेंट कुछ इस प्रकार की हुई है, पुलिस यंत्रणा तुरंत एक्शन में आई थी और उसके बाद इस केस में जो भी आरोपी हैं उनको अरेस्ट किया गया है. हम इस केस में स्पेशल PP लगाने के स्पेशल PP अपॉइंट करने के लिए प्रक्रिया ऑलरेडी शुरू की गई है. हमारा इसमें ऑब्जेक्टिव है कि जल्दी से जल्दी, बहुत जल्दी इसमें चार्जशीट करें और स्पेशल फास्ट ट्रैक पे लेके इस केस में कन्विक्शन जल्दी से जल्दी हो. इसके लिए हमने ऑलरेडी डिटेल रिव्यू डेली बेसिस पे वरिष्ठ अधिकारियों के द्वारा चल रही है और हमें हमारी प्रयत्न है कि इस महीने के अंत तक डेफिनेटली हम इस केस में चार्जशीट करेंगे और इसको ट्रायल पे लेंगे. बाकी जो बातें आप बता रहे हैं कि ये क्या थी, ये मैं देखता हूँ, बट ये सब ऐसी कोई सूचना जानकारी पुलिस के पास कि ये इंसिडेंट हुई है या होने की संभावना है, इस प्रकार की कोई भी ये नहीं थी. ये विद इन द फैमिली, विद इन द फोर वॉल्स ऑफ द हाउस ये इंसिडेंट हो रहा था. इतने
तसं जर तो दागिन्या दिला असता मोबाईल का फोडला, मोबाईल का बरं फोडला, कोण फोडला मोबाईल याबद्दल मला जानकारी नाही आहे. आम्ही डिटेल बघतो. म्हणूनच आम्ही हे जे पोलीस दीदी आणि पोलीस काका हे जे प्रोग्रॅम म्हणूनच राबवलेले आहे. बेसिकली ही विद इन द फॅमिली इश्यूज आहे. आता नेबर्स आणि ते स्कूल्स कॉलेजेसमध्ये होणारे एक्विंटेन्स किंवा सोशल मीडियावर होणारे एक्विंटेन्स याच्यामुळे हे प्रमाण आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्यामध्ये मायनर्स पडतात इमिजिएटली आम्ही किडनॅपिंगचे गुन्हा दाखल करतो, मुलींना ट्रेस करतो आणि जरी रेपचे प्रकरण दिसून आला तरी आम्ही रेपचे गुन्हा त्यामध्ये दाखल करतो. याचे हे जे वाढते प्रमाण आहे ते अवेअरनेसमुळे आणि लोकांना त्यांचे घराचे मुला मुली महिला यांच्यावर थोडा ओवरऑल नियंत्रण जास्ती होणे गरजेचे आहे असं मला वाटते. त्याबद्दल एक अवेअरनेस कॅम्पेन आणि पोलीस दीदी आणि काकाला मुख्य हीच टार्गेट देण्यात आलेली आहे.